राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवा 2021 येत्या गुरुवारपासून म्हणजेच 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनात डॉग शो, पशु प्रदर्शन, द्राक्ष व बेदाणा प्रदर्शन, शेतकरी बाजार, तांदूळ कडधान्य महोत्सव, मान्यवरांची व्याख्याने, शेतीमालाचा खुला बाजार होणार आहे. आयोजक महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली. यंदा होणाऱ्या राज्यस्तरीय शिवार कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली माहिती. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. येत्या 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय शिवार कृषी प्रदर्शन होणार आहे. या कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती आयोजक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. खराडे यांनी वज्रधारीशी बोलताना सांगितले, कृषी प्रदर्शनाला येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, फळे, भाजीपाला विकायचा असेल तर विक्रीसाठी तशी त्यांना सोय देखील करण्यात यावर्षी येणार आहे. पाहूयात काय म्हणाले आहेत महेश खराडे. नमस्कार, माझं नाव आहे संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. तासगावमध्ये 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान शिवार कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली 7 वर्षे झालं सातत्याने हे प्रदर्शन आयोजित केलं जातं. सभोवतालच्या शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी समजावी व शेतकरी समृद्ध व्हावा हे या कृषी प्रदर्शनाच्या मागचं उद्देश आहे. यासाठी आपण स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्याशी बातचीत करणार आहोत की या प्रदर्शनात नवीन काय आहे ते. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं गेल्या 7 वर्षापासून शिवार कृषी प्रदर्शनाची परंपरा तासगावमध्ये आम्ही सुरू केलेली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जे नवनवीन तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचावं, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आधुनिक पद्धतीनं शेती करावी, म्हणजे आम्ही केवळ रस्त्यावरची लढाई न करता त्या लढाईबरोबरच शेतकऱ्यांच्यापर्यंत आधुनिक ज्ञान पोचवण्याचा हा एक आमचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न आहे. आणि निश्चितपणानं या प्रयत्नाला तासगाव तालुक्यातल्या शेतकरी बांधवांनी, सर्वसामान्य माणसांनी, नागरिकांनी, सर्व पक्ष, संघटना, जात, भेद हे सगळं विसरून या परंपरेला अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. आणि यावर्षीसुद्धा 18 फेब्रुवारी, गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी या दरम्यान शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, सांगली रोड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या प्रदर्शनामध्ये 19 तारखेला डॉग शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे, सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. या डॉग शोमध्ये देशी विदेशी सगळ्या प्रकारची डॉग यामध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पशु प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पशु प्रदर्शनामध्ये पंढरपुरी म्हैस असेल, देशी म्हैस असेल, म्हैसान असेल, मुरा असेल, जर्सी असेल, जर्सी होर्स्टन गाई असतील, शेळ्या मेंढ्या असतील, म्हणजे जेणेकरून शेतकरी जे जे जनावर पाळतो त्या सगळ्या जनावरांचं प्रदर्शन, अगदी जातिवंत जनावरांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. आणि निश्चितपणानं या प्रदर्शनालाही गेल्या 7 वर्षामध्ये मोठा प्रतिसाद मिळतो आणि यावर्षीही मोठ्या प्रमाणात जनावरं या ठिकाणी सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी जे जे शेतकरी या कृषी प्रदर्शनाला भेट देतील त्या सगळ्या शेतकऱ्यांची मोफत डोळे तपासणी करण्याची सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेली आहे. त्याचबरोबर जे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकायला शिकलं पाहिजे, म्हणजे उत्पादन करता येत शेतकऱ्यांना येतं पण विक्रीची व्यवस्था शेतकऱ्यांना करता येत नाही, तरी विक्री व्यवस्था शिकावी यासाठी आम्ही या शेतकरी बाजाराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांना तालुक्यातल्या माझं आव्हान आहे की आपली भाजी असेल, मुळा असेल, बाजरी असेल, कडधान्य असतील, द्राक्षे असतील, डाळिंब असतील, म्हणजे फळं असतील, भाजीपाला असेल, कडधान्य असेल, धान्य असेल, जे जे काही आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध आहे ते जर तुम्ही या ठिकाणी घेऊन आला तर आम्ही निश्चितपणानं त्याची विक्री व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांना विकायला शिकलं पाहिजे, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नवीन तंत्रज्ञान गेलं पाहिजे, शेतकरी जे जनावर पाळतोय त्याचं संगोपन कसं करावं याचंही मार्गदर्शन या ठिकाणी आहे. एकंदरीत सर्वांगीण शेतकऱ्याच्या विकासासाठी शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यासाठी धडपडते आहे आणि या प्रदर्शनाला प्रायोजक म्हणून वनिता ॲग्रोकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड इचलकरंजी, त्याचबरोबर आयडियल ॲग्रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड कुपवाड आणि सहप्रायोजक म्हणून
वसंत कृषी उद्योग समूह आणि चितळे उद्योग समूह यांचा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. निश्चितपणानं हे या कृषी प्रदर्शनात म्हणजे कोरोना आहे तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी येतील आणि प्रदर्शन यशस्वी होईल. नक्कीच हे होते महेश खराडे यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात प्रथमच असं होतं आहे की शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट प्रदर्शनात विक्री होत आहे. विक्रम पाटीलसह संकेत पाटील, वज्रधारी न्यूज, तासगाव. धन्यवाद. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शन शिवा 2021 येत्या गुरुवार पासून म्हणजेच 18 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी 2021 पर्यंत आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनात डॉग शो, पशु प्रदर्शन, द्राक्ष व बेदाणा प्रदर्शन, शेतकरी बाजार, तांदूळ कडधान्य महोत्सव, मान्यवरांची व्याख्याने, शेतीमालाचा खुला बाजार होणार आहे. आयोजक महेश भाऊ खराडे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. स्थळ दत्त मंदिर मैदान, दत्तमाळ, तासगाव, जिल्हा सांगली.